मुंबई महानगरपालिकेतल्या महत्त्वाच्या बातमीनं मुंबई महापालिकेत शिवसेनेची अंतर्गत गटबाजी टोकाला गेली आहे. ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर आणि आशिष चेंबूरकर यांना पक्षानं अचानक स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामा देण्यास सांगितलेले आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः सध्या नगरसेवक मंगेश सातमकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सातमकरजी, आपल्याला राजीनामा देण्यास सांगितलेलं आहे पक्षश्रेष्ठींनी, असं कळतंय, काय नेमकं झालेलं आहे? हो, कालच पक्षाकडून तशा पद्धतीच्या सूचना आल्या की आपण स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्या आणि मग ताबडतोब आम्ही कालच आमचा राजीनामा पक्ष सभागृह नेत्यांकडे आम्ही पाठवून दिला. बरं, पण मग कारण काय सांगितलं राजीनामा का द्या? कारण शिवसेना पक्षामध्ये कारण विचारत नाही. पक्षाकडून एकदा आदेश आला की विषय संपला, आम्ही त्या खोलामध्ये जात नाही की का राजीनामा द्या वगैरे, हे काहीच नाही. आदेश 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 आला की ताबडतोब त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, हीच शिवसेनेची शिस्त आहे. बर, पण मग ह्या गोष्टीला आपला कुठलाही आक्षेप नाहीये? नाही, बिलकुल नाही, कोणताही आक्षेप नाहीये. पक्ष माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं आपण राजीनामा द्या, आम्ही राजीनामा दिला. बर, आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपल्याला काही प्रश्न करायचे. दिनेश, मंगेश सातमकरजी, असं वारंवार का होत आहे की मंगेश सातमकर यांचा एखाद्या पदावर क्लेम असतो, म्हणजे महापौर पदासाठीही तुम्ही शर्यतीत होतात, त्यानंतर तुम्हाला ते पद मिळू शकलं नाही, तुम्ही स्थायी समिती सदस्य स्थायी समिती अध्यक्ष पदाच्याही शर्यतीत होतात यावेळेस, पण तेही मिळू शकलं नाही. आता स्थायी समिती सदस्य पदाचाही राजीनामा द्यावा लागतोय, काय नेमकं कारण काय समजायचं? नाही दिनेशजी, तसं मी कुठच्याही पदावरती असं क्लेम केला नव्हता. मला असं वाटतं ना की आपल्यामध्ये जी काही योग्यता ती पाहून पक्षप्रमुख तसा निर्णय घेत असतो की हा माणूस कुठच्या पदावरती ह्याला बसवायचा. तर आता मागच्या वेळेला मी स्वतःहून तसं कुठच्याही पद्धतीचं क्लेम वगैरे केला नव्हता आणि आता याच्यामध्ये आणखीन काय वेगळं असं मला वाटत नाही. पण पक्षप्रमुखांनी काल मला तशा पद्धतीच्या सूचना मिळाल्या की आपण राजीनामा द्यावा, मी ताबडतोब राजीनामा कालच आम्ही देऊन टाकला. दिनेश, नाही मंगेश जी, मुद्दा क्लेमचा नाहीये. तुम्ही आणि सातमकर आणि चेंबूरकर हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, पण त्यांना कुठलंही कारण दिलं जात नाही स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचं, काय नेमकं काय समजायचं यातून? नाही दिनेश जी, असं असतं ना की शिवसेनेमध्ये कारण विचारायची पद्धत नाहीये. कारण आपल्याला माहित असेल शिवसेना पक्षाची कशी बांधणी आहे की एकदा आदेश म्हटलं की आदेश. आणि तुम्हाला हे आठवत असेल की ज्यावेळेला सन्माननीय मनोहर जोशी जर मुख्यमंत्री होते त्यावेळेला मोठ्या साहेबांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. मनोहर जोशी सरांनी अगदी 2 मिनिटांमध्ये कुठच्याही गोष्टीची विचार न करता ताबडतोब राजीनामा पाठवला होता. ही पक्षाची शिस्त आहे, त्यामुळे पक्षामध्ये ही कारणं विचारली जात नाहीत की का माझा राजीनामा मागताय वगैरे. त्यामुळे पक्षाला आणखीन काय वेगळं वाटत असेल म्हणून त्यांनी राजीनामा कदाचित मागितले असते. नाही, पण एक मुद्दा असा चर्चेत आहे की आशिष चेंबूरकर आणि मंगेश सातमकर हे वेळोवेळी स्थायी समितीमध्ये अभ्यासपूर्ण बोलतात आणि कदाचित त्यामुळे पक्षाची स्थायी समितीत अडचण होऊ शकते. जे विद्यमान सभागृह नेते आहेत यशवंत जाधव, ते सुद्धा स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, तर या सगळ्या कारणांमुळे कदाचित जाधव यांना सातमकर आणि चेंबूरकर स्थायी समितीमध्ये नको हवे आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींचं वजन वापरून त्यांनी सातमकर आणि चेंबूरकर यांना स्थायी समितीच्या बाहेर काढलं, अशी एक चर्चा आहे महापालिका वर्तुळात, काय सांगाल? नाही दिनेश जी, असं मला वाटत नाही अशा पद्धतीचा काही असू शकेल. कारण स्थायी समितीमध्ये तुम्ही बघताय, तुम्ही असता तिथे की मी असेन, चेंबूरकर असेल, यशवंत जाधव असतील, आम्ही अनेक जण अनेक लोक आहोत, आम्ही मुद्द्यावरून बोलत असतो आणि योग्य पद्धतीने बोलत असतो. त्यामुळे तसं काय असेल असं मला वाटत नाहीये, असं आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना त्या बोलण्यामध्ये काही मला तेवढं तथ्य वाटत नाही. ठीक आहे मंगेश सातमकर, धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात आणि आपली ही प्रतिक्रिया, आपली भूमिका झी 24 तासकडे मांडली. दिनेश, आत्ताच आपण सातमकरांबरोबर बोललो आणि त्यांनी कुठल्या प्रकारची नाराजी जरी व्यक्त केलेली नसली तरी हे कुठेतरी अंतर्गत राजकारण आहे, या संदर्भात त्यांनी बोलणं टाळलं, काय एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावरून वाटतंय? नक्कीच, शिवसेने अंतर्गत जी गटबाजी आहे या अगोदरही या पद्धतीनं ती समोर आली होती, पण आता मुंबई महापालिकेत शिवसेनेची संपूर्ण सत्ता आहे, सर्व समित्या शिवसेनेकडे आहेत आणि ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये असलेलं हे राजकारण आता या निमित्तानं समोर येत आहे. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्यानुसार
विद्यमान सभागृह नेते यशवंत जाधव हे स्थायी समितीसाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत आणि मातोश्रीचेही ते निकटवर्ती आहेत. याआधीच मनसेतून 6 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले, त्यापैकी दिलीप लांडे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. शिवसेनेत येताना त्यांना सभागृह नेतेपदाचं आश्वासन होतं. 2 नगरसेवक जे सातमकर आणि चेंबूरकर हे वारंवार महत्त्वाचे मुद्दे, अभ्यासपूर्ण मुद्दे स्थायी समितीमध्ये मांडत असतात, त्यामुळे कदाचित शिवसेनेची अडचण होत असावी. जर सातमकर यांना सभागृह नेता केलं तर लांडेंना दिलेला शब्द कसा पाळायचा हा नेतृत्वाला एक प्रश्न पडलेला असू शकतो. आणि सातमकर जर सभागृह नेता झाले तर ते पुन्हा स्थायी समितीमध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून येऊ शकतात. या सगळ्या एकूण राजकारणातून आणि महापालिकेतल्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या राजकारणातून कदाचित शक्यता आहे, जो अंदाज वर्तवला जातोय त्यानुसार सातमकर आणि चेंबूरकर यांना समितीतून बाहेर जावं लागलं असावं. आज सभागृहात पटलावर त्यांचे राजीनामे मंजुरीसाठी ठेवलेले आहेत, काही वेळातच ते सभागृहात येतील, त्यानंतर थेट निश्चित ते प्रतिक्रिया मांडू शकतील. पण शिवसेनेमध्ये जी पद्धत आहे, नाराजी किंवा उघडपणे जर बंडखोरी केली तर त्याला तसे परिणामांनाही सामोरं जावं लागतं, त्यामुळे आज कदाचित त्यांना उघडपणे बोलता येणार नाही. पण खदखद नक्कीच आहे शिवसेने अंतर्गत ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये पदांच्या स्पर्धेवरून. अगदी धन्यवाद दिनेश दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.